काँग्रेसला गणेश पूजेची चीड, पंतप्रधान मोदींची टीका। सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेसाठी गेल्यानं काँग्रेसचं तुष्टीकरणाचं काम सुरू, मोदींचा घणाघात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 आणि 28 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर, अमित शाह महायुतीची रणनीती ठरवण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाची मुंबईत उद्या महत्वाची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। मुंबईतील मालाड विधानसभेवर शिंदे गटाचा दावा, खासदार श्रीकांत शिंदेच्या यात्रेत पदाधिकाऱ्यांची मागणी। मालाडवरून भाजप शिंदे गटात वादाची चिन्ह। अजित पवार विधानसभा निवडणुकीत 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। मुंबईत 4 तर MMR मध्ये एक जागा सुटणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभेच्या 6 जागांवर दावा, इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, देवळाली, कळवण आणि येवल्यावर दावा, मंत्री भुजबळांची माहिती। वसंत मोरे खडकवासला विधानसभेतून लढण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडे उमेदवारीची मागणी। 2019 लढले होते हडपसरमधून। भाजपचे माजी खासदार भास्करराव खदगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का। अमित ठाकरेंनी नाशिक पूर्वमधून लढावं, मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी। राजसाहेब आदेश द्या, नाशिक पूर्व लढा असा बॅनरवर आशय। 2022 हिशेब 2024 पूर्ण करू, भाजप नेते मोहित कंबोजांचं संजय पांडेंना थेट आव्हान। तर संजय पांडे सुपारी बहाद्दर अधिकारी असाही आरोप। एसटी महामंडळाचं पद अद्याप स्वीकारलेलं नाही, भरत गोगावलेंची सामला माहिती। पद आधी दिलं असतं तर वेळ मिळाला असता, गोगावलेंची नाराजी। नाशिक जिल्ह्यातील जागांवरून महायुतीत तेढा, भाजपची नाशिक जिल्ह्यातील 15 जागांवर लढण्याची तयारी, भाजप प्रवक्त्यांची माहिती। फडणवीसांचं ऐकून माझा गेम करता का, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगेंनी छापलं, सरकारला खोटी माहिती देत असल्याचे आरोप। राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार, भाजप नेते शिवाजी कर्डिलेंचं स्पष्टीकरण। राहुरीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डिले सामना रंगण्याची शक्यता।